नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवरच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलावात प्रवेश घेण्यासाठी नागरिकांची संध्याकाळपासून एकच गर्दी. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं तसंच ठाणेकर नागरिकांना फुटपाथवर झोपायची वेळ. ठाण्यात वाहनांना लोखंडी बंपर लावणाऱ्यांवर होणार कडक कारवाई. आणि रजनी पंडित यांना न्यायालयीन कोठडी. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, 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 बोलू. हा बोल ना. बोल की तुला. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. ठाणे शहर स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत असतानाच फॉर्म घेण्यासाठी काल ठाणेकर नागरिकांना रात्रभर फुटपाथवर झोपून वाट बघावी लागली. आज मोदी सरकार एकीकडे डिजिटल इंडियाची स्वप्न दाखवत असताना कुठेतरी खऱ्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. कार तसंच इतर वाहनांना लोखंडी गार्ड किंवा बंपर लावणाऱ्यांवर न्यायालय तसंच केंद्र शासनाच्या आदेशानुसार कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. ठाण्यात यासाठी एक विशेष मोहिमेद्वारे ही कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कार तसंच तत्सम वाहनांनी बंपर, बुलबार तसंच क्रॅश कार्ड लावणं हे असुरक्षित आणि धोकादायक असल्याचं आढळून आलंय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अशा बंपर आणि लोखंडी बार लावण्यावर 7 डिसेंबर 2017 पत्रान्वये बंदी आणण्यात आली आहे. अशा प्रकारचे बंपर लावणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्याच्या सेक्शन 52 नुसार गुन्हा दाखल करून सेक्शन 190 आणि 191 अन्वये दंडही आकारला जाऊ शकतो. याच आदेशानुसार राज्य सरकारनंही वाहतूक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पुण्यापाठोपाठ
ठाणे पोलिसांनीही असे कार्ड आणि बंपर लावणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत वाहनांच्या समोर आणि बाजूला लोखंडी बार लावणाऱ्यांना 1,000 रुपये दंडाची तरतूद केल्याची माहिती काळे यांनी दिली. अशा प्रकारचे बंपर किंवा क्रॅश कार्ड लावण्यामुळे अपघात झाल्यानंतर वाहनांमधील सेन्सर अपेक्षितपणे काम करत नाहीत, त्यामुळे एअर बॅगही उघडल्या जात नाहीत. एअर बॅग न उघडल्यामुळे चालक गंभीर जखमी होऊन प्रसंगी त्याचा मृत्यू होऊ शकतो. शिवाय बंपरमुळे समोरच्या वाहनाचं तसंच बंपर असलेल्या वाहनाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं अशी माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली. सीडीआर रॅकेट प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेनं अटक केलेल्या भारतीय पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना रविवारी ठाणे न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. मोबाईल कंपनीकडून सीडीआर प्राप्त करत बेकायदा सीडीआरची विक्री करणाऱ्या खासगी गुप्तहेरांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या प्रकरणात भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचंही नाव समोर आल्यानंतर गुन्हे शाखेनं 2 फेब्रुवारी रोजी पंडित यांना अटक केली. त्यांनी आरोपींकडून 5 सीडीआर विकत घेत त्यातील 2 सीडीआरचा वापर हेरगिरीसाठी केल्याची बाब चौकशीत समोर आली. त्यांच्या अटकेनंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली असून सुरुवातीला पंडित यांना ठाणे न्यायालयानं 7 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर पुन्हा 11 फेब्रुवारी पर्यंत कोठडीची मुदत वाढवली होती. रविवारी पुन्हा पंडित यांना ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी दिली आहे. सीडीआर प्रकरणाचा सखोल तपास गुन्हे शाखा करत असून अद्याप काही फरारी आरोपी हाती लागलेले नाहीयेत. औद्योगिक क्षेत्राबाहेरील उद्योगांना महसूल विभागाकडे भराव्या लागणाऱ्या अकृषिक करात वाढ झाल्यानं ठाण्यातील 3,000 उद्योग संकटात सापडले. नागरी क्षेत्राचा अकृषिक कर कमी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी अद्याप उद्योजकांविषयी भूमिका स्पष्ट झालेली नाहीये, त्यामुळे अजूनही करफेऱ्यात अडकलेल्या उद्योजकांचं लक्ष राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागलं आहे. या करप्रणालीमुळे जिल्ह्यातील 3,000 पेक्षा जास्त उद्योगांना नेहमीपेक्षा 100 ते 1,000 पट अधिक करांच्या नोटीसा हाती पडल्या आहेत. ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कर सवलतीसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समोर हा प्रश्न मांडला. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णयाचं आश्वासन मिळालं असलं तरी अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे राज्य सरकारच्या जीआरकडे उद्योजकांचं लक्ष लागलंय. लघु उद्योगांना जागेच्या अकृषिक करापोटी ठराविक रक्कम महसूल विभागाकडे भरावी लागते. अनेक वर्ष अकृषिक कराचा प्रामाणिक भरणा करणाऱ्या उद्योजकांना गेल्या वर्षी नव्या दरांमधील फेररचनेचा फटका बसला. सरकारकडून सध्याच्या रेडी रेकनर किमतीच्या 3% दर वाढवून नव्यानं अकृषिक कर आकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार तहसीलदार आणि तलाठ्यांमार्फत जिल्ह्यातील सुमारे 3,000 अधिक उद्योगांना अधिकच्या कराच्या नोटिसा देण्यात आल्या. मागील वर्षाच्या तुलनेत ही करवाढ सुमारे 100 ते 1,000 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील रेडी रेकनर मधील फरकामुळे शहरी भागातील उद्योगांना कोट्यावधीचा कर भरावा लागत असल्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत. या उद्योजकाने टीसा संस्थेच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून परिस्थिती कथन केली आहे. टीसाचे अधिकारी जिमी पॉली, नोव्हनील गुहा आणि संस्थेचे मदत सहसचिव AY अकोलावाला यांनी शनिवारी महसूल मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. या प्रकरणी निर्णय झाला नसल्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाकडे उद्योजक डोळे लावून बसले. ठाण्यातील उद्योजकांची संस्था असलेल्या टीसाकडून महसूल मंत्र्यांना खरमरीत असं पत्र पाठवण्यात आलंय. त्यामध्ये राज्यात रोजगार वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर उद्योगांना गुंतवणूक करण्याची सवलत देऊन आकृष्ट करत आहेत, परंतु महसूल विभाग अकृषिक कराच्या नावाखाली 1,500% म्हणजे 100 पटीहून अधिक वाढ करून अकृषिक कराच्या नोटिसा पाठवते. विशेष म्हणजे महसूल विभागाकडून अकृषिक कर आकारला जात असून पालिका मालमत्ता करही आकारत असल्यामुळे ही कर दुहेरी असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. त्यामुळे उद्योग बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचं पत्र मंत्र्यांना पाठवण्यात आलंय. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड,
आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काच रबर लेदर पॉलिथिन कापड ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही. आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. प्लास्टिकची घनता कमी करण्यासाठी ठाण्यात यंत्र निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्यात ही यंत्र कार्यान्वित होतील असा प्रशासनाचा दावा आहे. प्लास्टिकचा वापर कमी करावा याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेळोवेळी जागृती आणि नियम केले जात असतानाही प्लास्टिकच्या वस्तू पिशव्या वापरण्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं प्लास्टिकची घनता कमी करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी यंत्र बसवण्याचा निर्णय घेतलाय. प्लास्टिकचा आकार आणि घनता कमी करणारी बेलिंग यंत्र शहरातील रेल्वे स्थानक बस स्थानक तसंच गर्दीच्या ठिकाणी बसवण्यासाठी पालिकेच्या प्रदूषण विभागानं निविदा मागवल्यात. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्यात ही यंत्र कार्यान्वित होतील असा प्रशासनाचा दावा आहे. प्लास्टिकच्या पिशव्या शीतपेयांचे कॅन्स तसंच बाटल्या तंबाखू विक्रीची वेष्टनं यासारख्या प्लास्टिकच्या वापरावर या यंत्रामार्फत चापच्या सारखी प्रक्रिया केली जाईल अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा यासाठी पालिकेनं यापूर्वीच कागदी पिशव्यांचं वितरण करण्याची मोहीम आखली आहे. यासंबंधी वितरण व्यवस्था उभी करण्याच्या हालचालींना वेग आलाय. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना प्लास्टिकच्या बाटल्या शीतपेयांचे कॅन तसंच इतर प्लास्टिकच्या वस्तूंवर प्रक्रिया करणारी यंत्रणा शहरात विविध ठिकाणी उभारण्याच्या हालचालींना वेगानं सुरुवात झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मालोतराव शिंदे तरण तलावात प्रवेश घेण्यासाठी नागरिकांची संध्याकाळपासून एकच गर्दी. ज्येष्ठ नागरिक लहान मुलं तसंच ठाणेकर नागरिकांना फुटपाथवर झोपायची वेळ. ठाण्यात वाहनांना लोखंडी बंपर लावणाऱ्यांवर होणार कडक कारवाई आणि रजनी पंडित यांना न्यायालयीन कोठडी. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.